Hello, Prime TV. I'm Alicia Fernandez. Well, today is the 12th day of the lockdown in Goa, and we have with us the CCP Mayor, Mr. Uday Matkalkar. Hello, sir. Welcome to Prime TV. Welcome. Sir, first of all, my first question to you is, considering the entire scenario of the lockdown, within 24 hours, the first municipality to act was CCP. So, how was the plan and what was it that you initiated it? ऍक्च्युली आमचा प्लॅन किती असलो पहिली स्टार्टिंग की आम्ही एक सिनियर सिटीजन जे कोण घरातल्या भात सुरू जायना कोणाक हँडिकॅप असा ज्यांना कोणाक खरेच रेल्वे रस्त्यावर येऊन तुका माल वरून जावचो ना याच्या खातीर आम्ही एक स्ट्रेटेजी वर्कआउट केली आम्ही त्यांना दिवपाची मागीर सडनली सीएमान आमच्या ऑनरेबल सीएमान डिक्लेअर केली नॉकआउट पिरियड टिल 31st त्याच दिसा रातचे 8 o'clock आमचं ऑनरेबल प्राईम मिनिस्टर मोदीजी टिल 14th April डिक्लेअर केले ते 14th April डिक्लेअर केल्यावर आम्ही स्ट्रॅटेजी सारखी दुसरी केली मागीर आम्ही म्हणले चल आम्ही सगळ्यांना सर्विस देऊया त्या लोकांक लॉकडाऊन टायमार भायर येवचे न्ही आणि लोकांनी खरेच भायर येऊक जायना म्हणून लोक केन्ना भायर येवचे ना त्यांना त्या घरात सर्विस मिळाली तुम्हाला ते रस्त्यावर येवचे नासले असे चितून आम्ही रातभर बसले आम्ही ती सिस्टम म्हणजे तो आमचे हे करपाक ऑनलाईन हे करपाक सर्विस करपाक ते कोणाक आफयले आम्ही आम्ही ती सिस्टम सगळी करता रातची आमकां त्या दिसा 2:30 जाली 2:30 आम्ही गेले आणि दुसऱ्या दिसाच्या आम्ही ऑर्डरी घेऊक स्टार्ट केल्यो आणि त्या दिसाच्या आम्ही सांजे पासून आम्ही पळोवपाक स्टार्ट केल्यो आजच्या डेट पर्यंत आम्ही जवळजवळ 4,500 ते 4,800 लोकांक घरात आम्ही आमचे सामान पावयले आणि आमचो रेटूय असलो तो चीप रेट असलो आम्ही रेट असो नी आमकां व्हडले मार्जिन धरून आम्ही आम्ही इवन आमचे प्लास्टिक बॅग सुद्धा म्हणजे आमचे त्यो बायोडायजेस्ट बॅगा असा पण सुद्धा आम्ही आमच्या पैशांनी हाडून आम्ही लोकांक सर्विस दिली हांव खरेच त्या कामाक आमचे कमिशनर आमचो एमएलए बाबूश मंसरातान त्याच्या कडेन आम्ही उलोवन ही स्ट्रेटेजी वर्कआउट केली बाबूश म्हणलो गो अहेड बेस्ट आयडिया म्हणलो आणि त्याने आमकां सपोर्ट केलो आणि मागीर मागीर माल मेळना आलो जे आमकां ग्रोसरी आयटम My next question is that only when you consider this thing that it was many houses which you all had to deliver, तुम्ही actually home delivery ते कसे start केले the packaging, the माल आटपाचो and how did you all go about with that? हांव मार्केटिंग फेडरेशन चेअरमॅन असलो त्यांना चेअरमॅन सहकार भंडार असले त्यांना आमचे थोडे थोडे ओळखी असलो त्यांच्या कडे आम्ही माल घेतलो गोदाम त्यांचे लोक बंद असले आणि रिक्वेस्ट केली ते म्हणाले परमिशन हाड आमचे पोलिसा कडल्यान आम्ही परमिशन घेतली आमी गाडी आमची गाडी भेली आणि त्यांच्या गोदामांतल्यान आम्ही माल हाडलो कित्याक तो लोकांक लोक ते गोदाम उघडटात गर्दी करताली आणि त्यांना कोणाक एलाव नसले आता लोकांक एलाव केला शॉपा ओपन करपाक त्यांना तर अजिबात एलाव नसले आम्ही माल हाडलो आणि आमचे ते वर्कर्स जे असतात आमचे स्टाफ जो असतो त्यांना पॅकेजिंगांक लायले आम्ही इवन व्हॉलंटियर्सांक आम्ही आफयले व्हॉलंटियर्स रोटरी क्लब यांना सगळ्यांक आफयले सगळ्यांनी काम केले म्हणजे काम म्हणजे ऑर्डरी इतकं येताल्यो की आम्ही रातच्यो 12:00 पर्यंत सुद्धा ऑर्डरी सप्लाय करताले दिसाक 12 व्हेकल आम्ही यूज केले आम्ही आणि अशे करून आम्ही ऑर्डरी पावलाली खूपशी कंप्लेन येतात की आमकां हात पावना पण आम्ही लेट सुद्धा जाऊन त्या साठी ऑर्डर आम्ही त्या साठी सोपयताले कंप्लेन असलो की तुमचा तो फोन नंबर चालनासलो इनिशियली स्टार्टिंग खूप कंप्लेन एट अ टाइम 5,000-6,000 लोक कॉल करताले एट अ टाइम त्यांना ते कॉल सेंटरात आमकां कळटाले त्यांना ते म्हणाले एट अ टाइम 500 कॉल्स आम्ही कसे आन्सर करताले कॉल सेंटरात सुद्धा 8 जण लोक बसले कॉल आन्सर करपाक पण ते सफिशियंट नसले त्या टायमार त्या टायमार लोकांनी चाऊस झालो की लोकांना माल भेटलो काय ना माल असा काय ना ती परिस्थिती त्या टायमार सामकी हे असली आणि आम्ही इंडेक नॅशनल न्यूज चॅनलान सुद्धा एप्रिसिएट केलं की यू आर द फर्स्ट मेयर इन होल इंडिया टू स्टार्ट डोर टू डोर सप्लाय त्याने सुद्धा आमकां कॉन्ग्रेच्युलेट केले हे आमकां आमची लोकांनी निवडून दिला काम करपाक आणि ह्या टायमार आम्ही लोकांक हेल्प करूंक जाय ह्या टायमार पावूंक जाय ही आमची ड्युटी असली आणि ती ड्युटी आम्ही केली सर आणि ऑल्सो अप्रॉक्सिमेटली कितली घरं असतली तुम्ही होम डिलिव्हरी केला ते आम्ही जवळजवळ 4,500 आम्ही कव्हर केली 4,500 लोकांक दिले आम्ही तरी आम्ही आता थोडी थोडी बारीक बारीक आम्ही ऑर्डरी आता त्यो आम्ही दिता आता तितक्यो ना ऑर्डरी तितको लोड ना आमचे कित्याक तशी आता सुपर मार्केट शॉपा सगळी ओपन झाल्या आता तितको लोड ना आमचे And also we have also had a word with a couple of people when we told them that we are going to interview you they gave us a certain questions so one of the question is that तुम्ही म्हणता की यू हॅव टू स्टे ॲट होम बट वेन यू डिलिव्हर टू मॅक्झिमम 1,000 पीपल वॉट विल द रेस्ट डू असे वन ऑफ द क्वेश्चन येला आमका यू आस्क पीपल टू स्टे ॲट होम अँड बट वेन यू डिलिव्हर टू मॅक्झिमम 1,000 पीपल वॉट विल द रेस्ट डू
कोणाक मेळूं ना. आता कितें जालें पळय, मॅक्सल सुपर मार्केट ते डिलिव्हरी दिताले. मागीर आतां आमच्या बापशानूय हांगा लोड आयलो, आमकां आमचे कडल्यान तितकी सप्लाय एट अ टायम पावना, डिमांड चड आसा पावना. ते पळोवन तेणे पॅरल तेणे सप्लाय स्टार्ट केली दिवपाक. म्हणटच आमचे मिनिस्टर जेनिफर मोन्सेरा तिणें स्टार्ट केले. मातशी पॅरल आमी दोन तीन कडल्यान सप्लाय स्टार्ट जाले पळय, तेन्ना चडशी सगळे हावसीस कवर जाले. आमी आमचे सांगता 5,500 पर्यंत आमी केले जाल्यार तेंच्यांनी खुबश्यो केल्यो, जेनिफरांनी केले. अशें करून मॅक्झिमम आमी हावस कवर केले. नो डाऊट आमकां एक दोन दिसांक लोकांक मेळूं ना, पूण आतां सगळ्यांक सफिशियंट माल आसा सगळ्यां कडेन. म्हाका दिसता 8-10 दिसां लोकांनी स्टॉक करून दवरला, 8-10 दीस सुद्दां माल तर मेळना. आनी इवन गोंयान आमचो सफिशियंट ग्रोसरी आयटम ह्या 2 दिसांक येता आनी येवपाचो आसा. I think mostly because of the grocery shops opened up, a lot of load has come down on the home delivery system. Another question which has come up is that when will the Panjim fruit, vegetable and fish market start? आमी लॉकडाऊन पिरियड आसा पळय टील 14, कित्याक एकदा मार्केट ओपन झालं, तुम्ही पळयला फिश मार्केट ओपन झाल्या उपरांत लोक कोण समजना. लोक आमी हे कित्याक करता, लोकांनी एकामेकांक टच जावंक जायना, सेफ डिस्टन्स जे आसा जे आसा ते दवरुकूच जाय, कित्याक हो व्हायरस जो आसा तो एकामेकांक टच जाल्या उपरांत स्प्रेड जाता. ह्या खातीर आमी मार्केट ओपन, एकदां मार्केट ओपन केल्या उपरांत आमचोय कंट्रोल आसना, लोक झगडटा आनी भरपूर लोक येता. आतां फिश मार्केट नॅरो लेन आसा, त्या नॅरो लेनान इट इज डिफिकल्ट तुका कंट्रोल करपाक लोकांक. मार्केट वेजिटेबल मार्केट आमी चितलें की एक गेट ओपन करून तेंकां सगळे भितर फ्रूट बी अलाव करता, पूण त्या टायमार लोक आयकना. आमी पळयला, आमी ओपन करून पयले लोकांक, आमी चितलेले की लोकांक 5-5 जाणांक भितर सोडटले आनी अशें लोक आयकना, कशें लोक पुश करतात, ते लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम जाता. म्हणून आमी मार्केट जर सध्या लॉकडाऊन पिरियड आसा पळय, तो पर्यंत आमी 14 पर्यंत आमी मार्केट ओपन करूंक सोदता फक्त ह्याच रिझना खातीर. इवन आज फिशरमॅनान आमकां रिक्वेस्ट केलो आमी नुस्तें विकपाक येता म्हणून, हांवें तें घालें नाका बाबा नाका म्हणलें, कित्याक प्रॉब्लेम जातलो लोक मागीर आयकना. आनी नुस्तें ओपन जालां म्हणून तुमी पयला कशें हजारांनी लोक एट अ टायम येतले आसले. आनी मागीर ते आमचे जो मेन आमचो गव्हर्नमेंटाचो प्रायम मिनिस्टराचो जो मेन हेतू आसा की लोकांक एकामेकांक सेफ डिस्टन्स दवरूंक जाय, तोच फेल जावपाचो. आनी आमी एक 8-10 दीस जर म्हाका दिसता आमी बरे गोंयान जर अशें जर उरत, आमी देवाचे दयेन आमी बरे लक्की आसा आजुनी, आमी सेफ आसा, सेफ झोनान आसा आमी आजुनी. ही सेफ झोन दवरतलो जाल्यार लोकांनी आनीक मातशे पाशेंस काडूंक जाय. आनीक 8-10 दीस जर पाशेंस जर सारके जाले, हो लॉकडाऊन पिरियड आसा तो पर्यंत जर सगळे सारके जाले आनी देवाची कृपा जर आमचे जाली जाल्यार आमी हेतूंतल्यान आमी खरें भायर सरूंक शकता, सेफली भायर सरूंक शकता. डेफिनेटली सर, कनेक्टिंग टू द सेम क्वेश्चन आनीक एक क्वेश्चन येला, फिश इज अ स्टेबल डाएट, इफ नॉट वेअर विल पॅनजिमाइट्स सपोज टू ईट फिश? मातशे पाशेंच काडूंक जाय लोक, आमी जाणा गोंयकारांक नुस्त्या शिवाय, नुस्त्याच्या हुमणा शिवाय आनी हेज्या शिवाय जेवण वचना. पूण आतां कितें करतलो, तरी आमी खूब लक्की आसा. भायले कंट्री पळयत जाल्यार आनी भायर कंट्रीन कितें जालां तें पळयत जाल्यार आनी आमी गोंयान आमच्या पळयत जाल्यार आमी खूब लक्की आसा. इवन आमच्या गोंयच्या भायर आज महाराष्ट्रा पळयला तुमी, दिल्ली पळयला, कितल्योश्योच केसी काल सडनली रेस जाल्या, त्या मनान आमी लक्की आसा. आनी मातशे लोकांनी पाशेंच काडूंक जाय, नुस्तें खावकूच जाय, पूण कितें करतले आतां ह्या दिसा प्रमाणे समजून घेवंक जाय. लोकांनी हेचेर सांगले मातशें आनी हेचेर सांगपाक शिकूंकूय जाय. हो टायम सारको सिरियस टायम हो. आज जर तूं बरो आसा जाल्यार तूं जायत के खावं येता, मागीर हे दीस वचूंक जाय, मागीर तूं जायत की नुस्तें खा. आमी नुस्तें मागीर मार्केट 24 वरां ओपन दवरया मागीर नुस्तें खावपाक. सर आनीक एक क्वेश्चन आसलो म्हाजो की ह्या क्रुशल टायमार देर वॉज एन एलिगेशन विच वॉज मेड ऑन सीसीपी विथ रिगार्ड टू डिस्ट्रीब्युशन ऑफ ग्रॉसरी आयटम्स बाय द फॉर्मर MLA ऑफ पॅनजिम. सो ऑन दॅट वॉट इज युअर कमेंट्स? तेणे म्हाका तेजे काय कमेंट करपाचो काय ना, कित्याक तो तेणे एक्च्युली खरे जे कोण हाडाचे सोशल वर्कर आसता, जे कोण आसता ह्या टायमार भायर सरता काम करपाक, प्रत्येकाची ड्युटी. तूं एक एक्स MLA, तूं व्हडल्या व्हडल्या पोस्टाचेर आसलो मनीस, तेणे ह्या क्रुशियल टायमार लोकांक हेल्प करूंक जाय आसलो भायर सरून रस्त्यार येवन. तो आज घरान बसला, घरान बसून तो दुसऱ्यांक लॅक्चरां येता. ते कोणे लॅक्चरां आमकां सांगपाक गरज ना, आमचें कितें काम लोकां फुड्यान आसा. आमी लोकांक आमी उपकार केले म्हण ना, हांव म्हणटा हांवें म्हाजी ड्युटी केली, लोकांनी म्हाका निवडून दिली ती हांवें म्हाजी ड्युटी केली लोकांक ह्या टायमार लोकांक पावपाचे. आमी वॉटर तेन्ना आमी अशेंच रस्त्यार आयले, वॉटर टँकर आमी रात रातभर लोकांक उदक दिलें. आमी ताका उपकार लोकांचे उपकार केले म्हणना, आमी म्हणटा आमी लोकांक आमी सर्वीस दिली. अशीच तेणे एक्स MLA सुद्दां अशी सर्वीस दिवंक जाय आसली, कित्याक तिची ती ड्युटी आसली. जेन्ना पब्लीक आमी लोकांक लोक आमकां निवडून दिता तेन्ना आमची एक जबाबदारी आसता. त्या टायमार आमी आमचे हेल्थ न्ही, आमी सगळे आमी
ऍक्च्युली डेंजर झोनान कसे असले, लोक म्हणटाले अरे तू कित्याक हे करता, तू घरात राह, तू कित्याक भायर भोंवता. आमकां सगळ्यांचे ऍडवायस येताले आम्ही तुम्ही भायर सरू नका म्हणून. पण आम्ही आमचो कमिशनर, आमचे स्टाफ, इवन आमचो एमएलए बाबूश रस्त्यार भोंवतालो लोकांक हेल्प करपाक. ही आमची ड्युटी, ह्या टायमार आमी पावूंकूच जाय लोकांक, हे आमी लोकांचे उपकार केले म्हणटा, ही आमची ड्युटी म्हणटा आमी. लॉकडाऊन असा जो हे केल्लो असा, आम्ही देवा कडेन मागता ह्या लॉकडाऊना पिरियडान आणि आमचे केसीस एकूच मेळना पुरो, पॉझिटिव्ह केसीस जायना पुरो. जे कोण पॉझिटिव्ह थोडे मेळा ते बरे भशेन बरे जाऊन घरा येवचे. आणि सपोज जर वाढले, हांव म्हणटा वाढचे न्ही, वाढले जाता आम्ही रेडी असा. आम्ही खंयच्या एका लोकांक सर्वीस दिवपाक आम्ही रेडी असा. आम्ही दीस रात काम करतले. आम्ही डेली, हांव असं काल धांक घरा पावला जाल्यार आम्ही डेली दोनांक घरा पावताले. रातचे हांव घरा पावतालो, सकाळ फुडें आमचे णवांक काम पॅकेजीन स्टार्ट जाताले. अशें करून फक्त काल आम्ही बेगीन पावला घरा कडेन. काल आमी णवांकूच हांगा बंद केलो, नाल्यार आमी हांगा बंद करता आसा आमकां बारा जाताली. अशी सर्वीस समज हांव म्हणटा की वाडचो लॉकडाऊन पर्यंत हांव चवदा सोंपतो. सगळे आमी बरे भशेन सेफ झोनान वयचे, सगळे आमी सालवार जावचे. पण सपोज कितें जालें तशीच परिस्थिती आयली जाल्यार वी आर रेडी. आणि एक लास्ट मेसेज, आय नो यू आर व्हेरी बिझी, तुमचा एक लास्ट मेसेज टू ऑल दोज पीपल आउट देअर हु हॅव बीन यु नो बीइंग आउटसाइड वर्किंग टायरलेसली फ्रॉम युअर साइड ऑल्सो. सो एक पर्टिक्युलर मेसेज तिंका अँड ऑल्सो टू आवर व्ह्यूअर्स हु आर वॉचिंग यू ऑन टीव्ही राईट नाव. ओय, आमचे आमचो कमिशनर, आमचे ऑफिसर, आमचे वर्कर्स, आमचे आमकां रोटरी क्लब रिवेरिया रोटरी क्लब, मागीर आमचे वॉलंटियर्स, आमचे फ्रेंड सर्कल, ह्या तुशार टायमार आमकां हेल्प केला डोर टू डोर डिलिव्हरी दिवपाक, जावं हांगा येवन पॅकिंग करपाक, हांगा येवन पॅकेज सगळे सामान भरपाक, जे कोण हेल्प केला. आनी लोकांनी एक पेशन्स दाखोवन लोकांनी आमकांय लोक हे रावले की सामान मेळना, लोक आमचे कडेन झगडी करूं ना, तशें करूं ना. पूण सगळे जाणांक हांव खरेंच देव बरें करूं म्हणटा. खरें आमच्या वर्करांक, आमचे जे वर्कर दीस रात काम केले, आमचे फ्रेंड्स सगळे काम केले, आमच्या कावन्सलरांनी काम केले, आमच्या एमएलएन काम केले, सगळ्यांनी काम केले, जॉईंटली जॉईंटली एफर्ट हो. हे सगळ्यांक हांव काळजान सांग, मनान सांग, हांव देव बरें करूं म्हणटा. किंवा ह्या टायमार लोकांक आमी पावले, लोकांक आमी जातात की, हांव म्हणटा सगळ्यांकूच आमी कॅटर करून पावले ना, पूण जातात की आमी लोकांक सर्वीस दिवंक पावले. होच खरो आमकां एक अनुभवूय आयलो, एक एक्सपिरियन्स आयले आमकां, आनी आमकां एक प्राउड फील कशें जाता की आमी लोकांक कितें तरी करूंक पावले म्हणून. And your last message to all our viewers? माझे परत हे असा रिक्वेस्ट असा की हांवें काल एक फेसबुकार काल हांवें पोस्ट हे केला घातला की लोकांनी भायर सरचे न्ही, आजुनी वॉर इज नॉट ओवर. हे लोकांनी लक्षांत दवरचे, सफिशियंट फूड ग्रेन्स आयल्या, सफिशियंट लोकांनी फूड ग्रेन्स स्टॉक करून दवरला, तेन्ना लोकांक गरजेशिवाय भायर आमी खूप जाणांक पळयता, लोक बेश्टेच भोंवता, गरज नासतना लोक राउंड मारता, खूप डेंजर ते. लोकांनी बरोबर भायले कंट्रीचे तुम्ही घ्या, उदाहरण घ्या, भायर कितें जालां तें, भायर आमी डेली टीव्हीर पळयतात तशें कितें जालां. चायनान सगळे लॉकआउट करून चायना भायर सरली, जे चायना सावन सुरवात जाल्ले पळय व्हायरस, थंय तुम्ही पळयला आसले आज ते सेफ झोनान गेल्या. कित्याक झोनान गेले, तेंच्यांनी लॉकआउट केलें, लोकांक रस्त्यार हाडून दिवले ना, एक रस्त्यार लोक दिसना आसलो आमी टीव्ही तेन्ना पळयता तेन्ना लोक. पूण हांगा पळयता हांगा उलटे दिसता, हांगा लोक अशेच भायर सरता. पूण हांव मागता लोकांनी कोणें भायर सरचे न्ही, लोकांक परत अपील करता. 14 तारीख पर्यंत लॉकडाऊन असा, तो पर्यंत भायर सरचे न्ही, कितें गरज आसा जाल्यार भायर सरचे, उगीच भायर सरचे न्ही. कितें तुमकां हेल्प जाय जाल्यार आमी आसा, आमी तुमकां सर्वीस दिवपाक आसा. तेन्ना म्हाजो एकूच मेसेज, ओवर इज नॉट ओवर. थँक्यू सो मच सर फॉर टेकिंग टायम ऑफ एंड टॉकिंग टू अस, इट वॉज एन ऑनर हॅव्हिंग यू. थँक्यू सो मच सर. थँक्यू. Well, so that was Uday Matkalkar who has spoke to us, and he says war is not over. On that note, keep watching Prime TV. Prime TV will keep updating you with more news and updates. Stay tuned to Prime TV.